सह्याद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळको कन राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन मागे त्यांच्या डुले नारळी पोफळीचे आगर पुढे विराजे निळावंतीचे नीळेच जलमंदिर। कोकणचे यथार्थ वर्णन कोकणपुत्र कवी माधव यांच्या कवितेतून घडवून मी रोहित भोसले तळकोकणातील मालवण नजीक असलेल्या आणि शिवलंका म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्वराज्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणून लौकिक पावलेल्या किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्यासाठी आलो आहे। बखरखारांच्या मते हा किल्ला 84 बंदरात 18 टोपीकरांच्या उरावर अजिंक्य असा जलदुर्ग होता। तर माझ्या मुंबई ते मालवण वाया सिंधुदुर्गाची ऐतिहासिक सफरीचा प्रवास आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार मित्रांनो, मी रोहित भोसले आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्ही समजला तर तसा मी चाललेलो आहे कोकणात आणि आता सध्या आहे मी ठाणे स्टेशनवर। इथून आपल्यांना कोकणकन्या एक्सप्रेस घेऊन कोकणात जायचं आहे, तर चला। तर मित्रांनो, आपण फायनली कुडाळ स्थानकावर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघत असणार हे कुडाळ रेल्वे स्थानकची बाहेरची दिशा। तर मित्रांनो, आपण आता कुडाळ स्थानकावरून आपण आता कुडाळ एस टी डेपोला जाणार आहोत आणि तिथून मालवणसाठी एस टी पकडून मालवण बीच आणि आपण सिंधुदुर्ग किल्ला करणार आहोत। तर चला। तर मित्रांनो, आता आपण कुडाळ एस टी डेपोला आहे आणि आपण मालवणसाठी आपल्याला इथूनच एस टी पकडून जायचं आहे। मित्रांनो, आता आपण मालवण एस टी डेपोला आलेलो आहोत। नाश्ता करून झाल्यावर आता आपण मालवण चौपाटीच्या दिशेने चाललेलो आहोत, तिथून आपण किल्ल्यासाठी आपल्याला बोट भेटेल। तर चला।
तर मित्रांनो, मालवण बाजारपेठ चालून आल्यानंतर आपल्यांना इथे चर्च दिसतं. त्या चर्चच्या इथून आपल्याला हा लेफ्ट घेऊन मालवणच्या बीचवर जायचं आहे. तर चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, मी आता तिकीट काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिकीट. फायनली आपली बोट आलेली आहे आणि आपण आता स्थानापन्न झालो किल्ल्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण फायनली सिंधुदुर्गच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वार महादरवाजापाशी आलेलो आहोत आणि आता तुम्ही महादरवाजा माझ्या मागे बघत असाल. तर मित्रांनो, हा या सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा आहे. हा महादरवाजा तुम्ही आतमध्ये आल्यावर तुम्ही बघितला असणार. हा वळणदार असा आणि बाहेरच्या साईडने दिसणार सहज दिसणार नाही असं असून हा शिवकालीन दुर्गरचनेप्रमाणे हा गोमुखी स्वरूपाचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा दरवाजा बघत असाल. हा दरवाजा उमराच्या लाकडापासून बनवलेला असून त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. शिवकाळात सकाळी 6 वाजता गडाचे दरवाजे चालू होऊन संध्याकाळी 6 वाजता गडाचे दरवाजे बंद केले जात असत. त्यानंतर कोण 6 नंतर आल्यानंतर हा मुख्य महादरवाजा चालू न करता हा दिंडी दरवाजाने एखाद्याला आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग असत तर तो हा दिंडी दरवाजा आहे. आणि हा दरवाजा 350 वर्ष जुना असून अजूनही भक्कम स्थितीत आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, तुम्ही जागा बघत असणार ही आणि या दोन्ही साईडला ह्या पहारेकरांना राहण्यासाठी देवड्या केल्या जात असत. इथं पहारेकरी पहारा देत असत महादरवाजाच्या दिशेला.
मित्रांनो, आता तर आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघाल, वरच्या साईडला हा नगरखाना दिसतोय. तर मित्रांनो, तुम्ही ही वास्तू बघत आहात ती ही नगरखाना आहे. नगरखाना हा बेसिकली प्रतिष्ठित व्यक्ती अथवा स्वतः महाराज इथं हजर झाल्यावर गडवासीयांना तंबी किंवा सूचना देण्यासाठी इथं नगारे वाजवले जात असत त्या काळी. तर आता मित्रांनो, मी नगरखान्यात उभा आहे आणि नगरखान्यातून आतमधलं स्वरूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नगरखान्यावरून आपल्यांना मालवणचा बीच तुम्हाला दिसत असेल आणि तिथे तुम्ही ते भगवे झेंडे लावलेले दिसत असाल. तो हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा एक रक्षक म्हणून महाराजांनी पद्मगड बांधलेला, तो तुम्हाला पद्मगड दिसतोय. तर आपल्याला वेळ भेटला तर तिथेही जाऊ आपण. पंचवीस नोव्हेंबर 1664 रोजी सदर किल्ल्याची पायाभरणी झाली आणि हा किल्ला देखील रायगडप्रमाणेच स्वराज्याचे इंजिनियर म्हणून ओळखले जाणारे हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन घुमट दिसतील. त्या एका घुमट खालच्या घुमटामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा, तसेच वरच्या साईडला तुम्हाला एक घुमट अजून दिसेल, ते त्यामध्ये उजव्या हाताचा ठसा दिसून येतो. मित्रांनो, इथं काचेचा दरवाजा असल्याने तुम्हाला ते पायांचे ठसे दिसेलच असं सांगता येत नाही. तर मित्रांनो, खालची घुमट बघून झाल्यानंतर आपल्याला ही एक वरची घुमट आहे. तर ह्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा ठसा दिसून येईल. हा किल्ला मालवण शहरापासून सुमारे अर्धा मैल समुद्रात एक कुर्टे नावाचे बेट होते, त्या बेटावर हा किल्ला बांधला गेलेला असून ज्या चार कोळ्यांनी ही जागा किल्ला बांधणीसाठी दाखवली त्या चार कोळ्यांना बक्षीस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गावे इनाम दिलेली होती. महाराजांनी हा किल्ला बांधून झाल्यानंतर या किल्ल्याला राजधानीचे स्वरूप दिले आणि इथं 1.5 किलोमीटर अंतरावर मालवण बंदर असून इथं आपल्या बंदराची स्थापना केली होती. यामुळे गोवेकर पोर्तुगीज तसेच वेंगुर्ल्याला डच होते आणि राजापूरच्या खाडीमध्ये इंग्रजांची वखार होती. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून या समुद्रामार्गे जो व्यापार चालत होता त्यावर आपले नियंत्रण मिळवले आणि यामुळे परकीय आक्रमणांना त्यावर अंकुश बसला. मित्रांनो, या तटाची उंची 30 फूट असून म्हणजेच 10 मीटर असून आणि रुंदी ही 10 ते 12 फूट आहे. जो हा संपूर्ण तट असून हा 3.5 किलोमीटर जवळजवळ लांब असून या तटाच्या बांधणीस जवळजवळ 80,000 रोन आणि संपूर्ण किल्ला बांधणीस 1 कोटीहून खर्ची पडलेले आहेत. सलग 3 वर्ष 5,000 कारागिरांच्या अथक प्रयत्नांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याच्या आरमाराचं प्रमुख राजधानी त्या काळाची म्हणून ही उदयास आली. तटाचं बांधकाम करताना पाण्याच्या भागामध्ये 500 खंडी शिसेचा वापर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल हे माझ्या मागे हे गडाचे बुरुज असून गडाला असे छोटे मोठे 52 बुरुज असून समुद्रातून जर आक्रमण झाल्यास
त्यांना तोफेच्या माऱ्याने उधळून लावता येईल. तर मित्रांनो, सदर व्हिडिओ तुम्ही बघत असणार आहात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या मंदिराचं रिनोव्हेशन चालू आहे. तर आपल्याला त्या छोट्या दरवाजाने आपण मूर्तीचं दर्शन घेऊ शकतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू. इसवी सन 1695 छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजारामराजे यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिराच्या पुढील सभागृहाचे बांधकाम इसवी सन 1906 कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी केले. मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची नावाडाच्या रूपातील बैठी प्रतिमा आढळून येते. तर मित्रांनो, आपण शिवकालीन महादेव मंदिरात आलेलो आहे आणि इथं एक शिवकालीन गुप्त भुयार देखील आहे. मित्रांनो, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे म्हणजेच राजवाड्याचे अवशेष आहे असे निदर्शनास येते, पण सध्याची परिस्थिती इथे दयनीय झालेली आहे. राजवाड्याला लागूनच ही 3 विहिरींपैकी एक विहीर तुम्ही बघू शकता. मानवाच्या अन्न वस्त्र निवारामध्ये पाणी ही एक जीवनावश्यक गरज म्हणून ओळखली जाते. यामुळे महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या आधारे विहिरेभोवती अशी भिंत बांधून पावसाचे पाणी या विहिरींमध्ये साठवले जाई व त्या पाण्याचा वापर गडावर वर्षभर केला जाई. गडावर असे 3 विहिरे असून त्यांचे नाव प्रत्येकी दूधभाव दहीभाव व साखरभाव असे आहे. मित्रांनो, हा चौथरा जो तुम्ही बघत आहात, हा चौथरा म्हणजेच ही त्या काळातली सदर भरवली होती. सदर म्हणजेच कचेरी होय आणि या कचेरीतूनच या गडाचा कारभार हाकला जाई. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघत असणार हा निशाणकाठी बुरुज म्हणून ओळखला जातो. याच बुरुजावर स्वराज्याचा भगवा फडकत होता. हा भगवा 228 फूट उंच अशा ध्वजस्तंभावर दिमाखात फडकत असे. हा बुरुज इतर बुरुजांपेक्षा वेगळा असून हा गडाच्या मध्यभागी आहे. यामुळे संपूर्ण गडावर देखरेख ठेवण्यासाठी हे सोयीचे ठिकाण होते. तर मित्रांनो, आता आपण तटावरून खाली उतरलो आहे आणि आता आपण एक इथं खाली एक पुळण आहे वाळूची, आपण त्याला आता आपण आपल्या भाषेत बीच म्हणू शकतो, तर आपण तिथे जाऊया. मित्रांनो, आक्रमण समजा किल्ल्यावर झालं तर अडचणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी किल्ल्याला एक गुप्त असे प्रवेशद्वार होते, तेच म्हणजे हा दरवाजा. या दरवाजाला तुम्ही बघू शकता, ती होल आहे बिजागरीचा. पूर्वीच्या काळी हा इथं लाकडी दरवाजा होता, तो बंद केला जाईल. महाराणी ताराबाई जेव्हा गडावर वास्तव्यास होत्या त्यावेळा त्या सांज संध्याकाळी समुद्रावर एक फेरफटका मारण्यात यावा यासाठी हा एक तो बीच होता, म्हणून याला
राणीची वेळा असेही म्हटले जाते। गडाच्या तटावर चढण्या अथवा उतरण्यासाठी हे दगडी जिने बनवलेले आढळून येतात। तर मित्रांनो, मी आता गड भ्रमंती करतोय तटावरून। तर किल्ल्याबद्दल अजून माहिती सांगायची झाल्यास, इसवी सन 1712 मराठा साम्राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र आणि राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्यामध्ये मराठी सत्तांवरून वाद उद्भवला। त्यानंतर इसवी सन 1713 वारणाचा तह घडून आल्यानंतर हा किल्ला कोल्हापूर संस्थान म्हणजेच महाराणी ताराबाई यांच्याकडे आला। त्यानंतर 1765 इंग्रजांनी हा किल्ला मराठ्यांकडून हस्तगत करून याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले। त्यानंतर मालवणला वखर काढण्याच्या अटीवर इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा कोल्हापूरचे छत्रपती यांच्या स्वाधीन केला। मित्रांनो, हे शिवकालीन शौचकूप असून हे इंडियन टॉयलेट त्याला आपण म्हणू शकतो। असे गडावर 29 ते 40 शौचालय शिवाजी महाराजांनी तटातटावर तुम्हाला बांधलेले आढळून येतील। आणि यातून आपल्याला एकच लक्षात घेण्यासारखं आहे, ते म्हणजे 350 वर्षापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दिलेला होता। मित्रांनो, तुम्हाला हा दिसतो आहे तो हा आता कोरडा तलाव या नावाने ओळखला जातो। आजही मालवणच्या अरबी समुद्रात गेल्या 350 वर्षे समुद्राच्या लाटा आपल्या अंगावर झेलत किल्ले सिंधुदुर्ग दिमाखात उभा असून जणू काही तो आपल्यांना शिकवतोय की किती संकटे आलीत तरी खचून जाऊ नका, त्यांचा धीराने सामना करा, यश नक्कीच तुमचे आहे। जय शिवराय, जय भारत। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीची उजळणी करून मी आता या किल्ल्याला रजा घेतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।